गेली अनेक दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद पेटलाय. मात्र संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत की राष्ट्रवादीचे प्रवक्ते ही बाब अनेकांच्या मनात खलते आहे. एकीकडे शिवसैनिकांची होणारी घुसमट आणि दुसरीकडे शिवसेना एकाकी पडत असताना आघाडीतील घटक पक्ष त्यांना साथ न देता केवळ दुरून मजा बघण्याचं काम करत असताना संजय राऊतांचं केवळ राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांना बोलल्यावर रक्त खवळत असल्यानं ते नेमके कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत असा प्रश्न जनतेला पडलाय. अनंत गीते यांच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री यांनी पाळलेलं मौन हे कुठंतरी भाजपच्या युतीचा संकेत देत राष्ट्रवादीला चिथवण्याचा प्रकार आहे का असा एक प्रश्न अनेक राजकीय अभ्यासकांना पडलाय. शिवसेनेचे नेते शिवसेना वाढीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी जास्त आग्रही दिसून येत आहे. आपली फाटकी असली तरी बाजूशीला नऊवारी द्यायची असा संजय राऊतांचा स्वभाव झालाय का हा प्रश्न निष्ठावान शिवसैनिकांना पडलाय. शिवसैनिकांच्या भावना सांगणाऱ्या नेत्यांवर शिवसेना पवारांविरोधात बोलण्यातून कारवाई करत असल्यानं कुठंतरी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा राष्ट्रवादीला जवळ करणाऱ्यांवर संजय राऊत सध्या जास्त खुश असल्याचं दिसून येत आहे. आणि त्यांच्या या गोष्टीला आळा घालण्यासाठीच की काय आज सामनामधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा लेख शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामध्ये छापून आलाय. ही कुठंतरी शिवसेनेत खासदार संजय राऊत यांच्या कारकिर्दीला ब्रेक लावण्याची तयारी सुरू असल्याची चाहूल आहे असं मत राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केलंय. अशा प्रकारची वक्तव्य कुणी करत असेल तर आम्ही दखल घेत नाही म्हणत आपल्याच पक्षातील एका माजी केंद्रीय मंत्री असलेल्या नेत्याला संजय राऊत पक्षात किंमत नसल्याचं जग जाहीर करतात. ते केवळ आघाडीमधील एका घटक पक्षातील अध्यक्षांबद्दल मत व्यक्त केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास संजय राऊत भाग पाडणार असं चित्र सध्या दिसतंय. तर यावर पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांनी सुचवलं होतं म्हणत शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे नेते आहेत असं सांगताच अनंत गीते यांचं वक्तव्य खोडून काढायचा प्रयत्न करताना दिसून आले. यामुळे संजय राऊत नेमके शिवसेनेचे नेते आहेत की राष्ट्रवादीचे प्रवक्ते हा प्रश्न अनेकांना पडलाय. तर तिकडे आघाडीचा बळी घेण्यासाठी भाजपचे असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेनेला खिंडार पाडताय तर दुसरीकडे स्वबळाची भाषा देखील करताय असं म्हटलं तर बावग ठरणार नाही. या सर्व प्रकरणात भाजपला विरोधकांची भूमिका निभावताना सत्ताधारी आयतकुलीत देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्ता बदल होण्यासाठी शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचे हितचिंतक संजय राऊत आणि भाजपचे निकटवर्तीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच कारणीभूत ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट द कॉलम न्यूज मुंबई.